नमस्कार मित्रांनो, स्वराज्यशाही आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पीक विम्याचा बीड पॅटर्न आता संपूर्ण राज्यभर राबवणार कृषी खात्याची निविदा, विमा कंपन्यांच्या नाफेखोरीला बसणार लगाम। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने सुरू केलेला बीड पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे। कृषी खात्याने त्यासाठी पीक विमा कंपन्यांकडून निविदा मागवल्या। केंद्र सरकारने यासाठी परवानगी दिली नव्हती, पण ती मिळणार असे गृहीत धरून राज्य सरकारने पावले उचलली आहे। 2 वर्षापूर्वी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या या योजनेत बीड पॅटर्न वापरला होता। केंद्र, राज्य व शेतकरी मिळून पीक विम्याचा हप्ता जमा करतात। विमा कंपन्यांना या योजनेतून दरवर्षी काही कोटी रुपये मिळतात। तुलनेत आपत्तीतील नुकसान भरपाईचे दावे मात्र फार कमी असतात, त्यामुळे एखादे वर्ष वगळता विमा कंपन्यांना निव्वळ नफा म्हणून या योजनेतून काही कोटी रुपयांचा फायदा होतो। या कंपन्या केंद्र सरकारने निश्चित केलेल्या असतात। निविदा जाहीर करून कोणत्या कंपनीला काम द्यायचे याचा अधिकार राज्य सरकारला असतो। कंपन्यांच्या नफेखोरीला आळा घालायचा म्हणून राज्य सरकारने बीड पॅटर्नची निर्मिती केली। जमा झालेल्या विमा हप्त्यातील दाव्यांची रक्कम वजा जाता उर्वरित रकमेतील 20% रक्कम कंपनीने फायदा म्हणून स्वतःजवळ ठेवायची व शिल्लक रक्कम राज्य सरकारकडे जमा करायची। त्याबद्दल एखाद्या वर्षी आपत्तीजनक स्थितीत विमा हप्त्याचा जमा रकमेपेक्षा जास्त नुकसान भरपाई द्यावी लागल्यास त्यात सरकार भाग घेईल, असा हा बीड पॅटर्न राज्यभर राबवला जाणार आहे। हा बीड पॅटर्न फक्त बीड जिल्ह्यात राबवण्यात आला होता। विमा कंपन्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे राज्य सरकारने तो संपूर्ण राज्यात राबवण्याची परवानगी केंद्राकडे मागितली, पण ती दिली गेली नाही। पण मध्य प्रदेश सरकारला मात्र हा पॅटर्न कळून त्याप्रमाणे नियोजन करण्यास सांगण्यात आले, त्यामुळेच आता राज्य सरकारकडे केंद्र सरकारची परवानगी गृहीत धरून या पॅटर्ननुसार संपूर्ण राज्यासाठीच येत्या खरीप व रब्बी हंगामाकरता निविदा जाहीर केल्या गेल्या आहेत। 20 जूनपर्यंत केंद्र सरकारने राज्य सरकारसाठी या योजनेकरता निश्चित केलेल्या विमा कंपन्या निविदा दाखल करू शकतात। तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।